मित्रांनो, मी आहे तुषार आणि पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल कोकण कल्चरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आजचा हा दिवसातला दुसरा ब्लॉग आहे। पहिला ब्लॉग होता आपला नाचणीच्या शेतीवरती, तर नाचणीची शेती लावून झाली तर आई बोलले आता आपण थोडासा टाकला काढायला जाऊया। तर म्हटलं तुम्हाला पण टाकल्याच्या भाजीबद्दल थोडीशी माहिती देऊया। कपडे थोडेसे खराब आहेत, शेतात काम केलेलं होतं, तर आता आपण जाणार आहोत टाकल्याची भाजी काढायला। मित्रांनो, तर आता आपण टाकल्याची भाजी काढायला जातो आहे। तर आता पावसाळ्याचा सीझन आहे कोकणामध्ये। त्या पावसाळ्याच्या सीझनामध्ये भरपूर साऱ्या रानामध्ये भाज्या असतात, ज्या आपल्या आहारामध्ये रोजच्या आहारामध्ये घेतल्या तर आपल्याला खूप सारे जीवनसत्व मिळतील त्याच्यातून। त्याच्यामध्ये पहिले आपली टाकल्याची भाजी, ही भाजी कधी काढायची असते, पहिल्या पावसाळ्यामध्ये जेव्हा ती उगवते तेव्हा कोवळी असतानाच काढायची असते ती भाजी। जून झाली की ती खायची नसते। आणि दुसरी आहे ती म्हणजे एक भारगीची भाजी आहे, ती पण चांगली असते। तिच्या फुलांचीसुद्धा भाजी करतात आणि त्यांच्या पानांचीसुद्धा भाजी करतात। आणि एक कुडा असतो, आपला कुडा माहीत असेल तुम्हाला, त्याच्या शेंगा असतात, त्या शेंगांचीसुद्धा भाजी करतात। आणि तिसरा एक कुरडू, कुरडू एक आहे, त्याचीसुद्धा भाजी केली जाते। आणि काटलं म्हणून आहे, त्याचीसुद्धा भाजी केली जाते। तर आता मी तुम्हाला टाकळा दाखवतो, त्याच्यानंतर जर आपल्याला मध्येच कुठे भारगीची भाजी वगैरे दिसली तर तीही मी तुम्हाला दाखवणार आहे। ही बघा, ही आहे टाकळ्याची भाजी। वरचे फक्त त्याचे जे कोवळे कोवळे शेंडे असतात ते काढायचे असतात। हे बघा, हे कोवळे आहेत, हे काढायचे असतात फक्त। ही आपल्या रानातून मिळते, बघा भरपूर भाजी आहे। आपण इथे थोडीशी भाजी काढली, अजून आपल्याला भाजी पाहिजे। आई शोधते तिकडे भाजी, थोडीशी शोधायला लागते कारण जिथे माती इकडे कातळ भाग जास्त असल्यामुळे भाजी कमी आहे, ती शोधायला लागते। कळमांच्या मुदामधून उगवलेली असते ती। आई शोधते बघा तिकडे, मित्रांनो तुम्हाला सांगितली होती भारगीची भाजी। भारगीची अजून फुलं आलेली नाही, ती फुलांचीसुद्धा भाजी करतात आणि त्यांच्या पानांचीसुद्धा भाजी करतात, पण ती पानं कोवळी लागतात। ही समोर बघताय तुम्ही, ही बघा, हे भारगीचं झाड आहे, त्याच्या पानांचीसुद्धा भाजी करतात आणि त्यांच्या फुलांची। अजून फुलं आलेली नाही आहेत, अजून 7 ते 8 दिवसांनी फुलं येतील। त्या फुलांची पण भाजी मस्त असते, टेस्टी असते एकदम। मित्रांनो हे बघा, ही दुसरी वनस्पती सापडली आपल्याला। ही बघा, ही गंधारीन आहे, फुलं बघा किती सुंदर आहे तिची। आणि ही औषधी पण आहे, हिची जी पानं आहेत आपल्याला विंचू वगैरे चावला तर त्या पानांचा रस काढून तिथे सोडायचा असतो, किंवा पानं अशी ठेचून तिथे लावायची असतात, औषधी आहे। बघा फुलं पण किती सुंदर आलेली आहे त्या गंधारणीवरती। मित्रांनो ही आहे दुर्वा, हिला तुम्ही ओळखतच असाल, मग अशी ज्या व्हिडिओ नाचणीच्या शेतीमध्ये गाणी म्हणताना दाखवलं होतं तुम्हाला, तर ती बोलते की मला पण काहीतरी बोलायचं आहे यूट्यूबवरती। तर बघूया दुर्वा कसं एक्सप्लेन करते, कशी माहिती देते। हे माझ्या पाठीमागे आहे निवडुंग, दुर्वा सांग बघूया। हाय निवडुंग, ह्याच्यातून कोण कुठे आहे, निवडुंग कुठे आहे? आणि ते कोण जाण्यासारखे हे बसवलेले काटे घुसतात म्हणून, तेवढंच। थँक्यू दुर्वा। टाकळा शोधता शोधता आपल्याला रानातली सुंदरता मिळाली। हे बघा फुलं बघा किती सुंदर आहेत, बाणगुळाची फुलं आहेत ही, आईने काढून आणली वरतून, दुर्वाला देतोय। दुर्वा घे, मगाशी तू माहिती दिलीस ना निवडुंगाची, त्याच्याबद्दल तुला गिफ्ट आहे। दुर्वा कसं वाटलं? वाटेमध्ये दुसरी एक वनस्पती दिसले, लाजाळू। तुम्हाला माहीत असेल ही लाजाळू, हिच्या पानांना हात लावलं तर ही थोड्या वेळासाठी बंद होतात, नंतर परत ओपन होतात। तर ह्या लाजाळूचा आपल्या आयुर्वेदात सुद्धा उल्लेख आहे, हिचा उपयोग आपण मुतखडा, अल्सर अशा काही आजारांसाठी केला जातो।
ही बघा लाजाळू। मित्रांनो कोकणामध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला सगळीकडे हापूस आंब्याचे झाड दिसतील, बघताय तुम्ही हे बघा सगळीकडे हापूस आंब्याचेच लागवडीची झाडं असतात आणि या झाडांच्या मुदातून टाकळा रुजतो, कारण कोकणामध्ये हापूस आंबा फेमस आहे आणि फळांचा राजा म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातो हापूस आंब्याला। आपल्याला मगाशी सांगितलं की कोकणामध्ये आंब्याची झाडं हापूस आंब्याची झाडं जास्त असतात, त्याचप्रमाणे काजूची सुद्धा जास्त असतात। ही बघा सगळीकडे काजूचीच बाग आहे, काजूची झाडं काजूचं उत्पादन कोकणामध्ये चांगलं होतं त्याच्यामुळे काजूची झाडं जास्त असतात कोकणामध्ये। आणि हे तुम्हाला दिसतंय केळीसारखी झाडं सर्व, ह्याला बोलतात चवई, केळीसारखीच असतात पण ती रानातली असतात, त्याची केळी खात नाही। ही बघा या चवई, हिचा उपयोग आहे असा की त्याची जी केळी असतात त्याच्यामध्ये ज्या बिया असतात त्याची पावडर करून जर मुतखडा ज्याला असेल किडनी स्टोन त्या मुतखड्यावरती ती उपयोगी असते पावडरची। इकडे कोकणामध्ये जास्त आढळतात चवई, चवईची झाडं एकदम केळीसारखीच आहेत। मित्रांनो हे पहा आळू, हे रानटी आळू आहे, ह्या आळूची पण आपण आमटी करतो पण आमटी करताना याच्यामध्ये कोकम टाकावं लागतं, हे पण आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे, याच्यातून पण आपल्याला चांगली जीवनसत्व मिळतं। मित्रांनो हे पाहताय तुम्ही, हे आवळ्याचं झाड आहे, अतिशय उपयोगी असा आवळा आहे, आपल्या आयुर्वेदामध्ये याचे खूप काही उपयोग सांगितलेले आहे आवळ्याचे। साधारणपणे हे आवळ्याचं फळ आहे हे हिवाळ्यामध्ये तयार होतं, डिसेंबरमध्ये ते व्यवस्थित खाण्यासाठी तयार होतं। आवळी चव साधारण आपल्याला तुरट आंबट असते आणि त्याचा उपयोग आपण म्हणजे कफ पित्त वगैरे याच्यासाठी आवळ्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करू शकतो। तसंच आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिन जास्त असतात, आवळ्यामध्ये जेवढं सी व्हिटॅमिन जास्त असतं तेवढं कुठल्याच फळामध्ये नसतं तेवढं सी व्हिटॅमिन, म्हणून आवळा हा आपल्याला खूप उपयोगी असं फळ आहे आवळा। मित्रांनो ही तर होती आपल्या कोकणातील काही भाज्यांची म्हणजे रानामध्ये ज्या भाज्या होतात त्यांची माहिती, थोड्याशा काही औषधी वनस्पती होत्या त्यांची माहिती होती। जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।